नमस्कार अंगावर पित्त येणं अंगावर गांधी येणं हा प्रॉब्लेम नेमका काय आहे याची कारणं काय आहेत आणि जर रात्री अचानकपणे अंगावर जर पित्त आलं तर आपण घरच्या घरी सोपा घरगुती उपाय हा कोणता करू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा अंगावर जेव्हा आपल्याला पित्त येतं ना त्यावेळी काय होतं की लालसर रंगाचे चट्टे हे अंगावर येतात पोटावर पाठीवर मांड्यांवर डोक्यामध्ये अशा पद्धतीने असे लालसर रंगाचे चट्टे जे असतात ते येतात एखादा चट्टा येतो दुपारी किंवा संध्याकाळच्या टायमाला हा प्रॉब्लेम चालू होतो आणि हळूहळू मग ते रात्रीच्या वेळी हे वाढायला लागतं संपूर्ण अंगावर असे लालसर चट्टे येतात आणि प्रचंड खाज पेशंटला येते खाजून खाजून पेशंट हैराण होतात बऱ्याच वेळा रात्रीची झोप ही पूर्णपणे डिस्टर्ब झालेली असते पेशंट पण वैतागतो आणि घरातल्या मंडळीसुद्धा वैतागतात कारण अचानकपणे अशा पद्धतीने खा जायला लागल्यावर सगळेजणं हे थोडंसे घाबरलेले असतात काही जणांचे ओठसुद्धा सुचतात सकाळी उठल्यावर ते आरशामध्ये बघतात तर ओठ हे टॅमॅटोसारखे गरगरीत फुगलेले असतात आणि आपला चेहरा विचित्र बघून काहीजणं पटकन घाबरतात सुद्धा तर हा जो प्रॉब्लेम आहे ना ह्याला आपण अर्टिकेरिया म्हणतो किंवा ॲलर्जी म्हणतो स्किनला ॲलर्जी झाली असं आपण म्हणतो व्यावहारिक भाषेमध्ये आपण त्यांना म्हणतो की त्वचेवर पित्त आलेला आहे किंवा त्वचेवर गांधी आलेल्या आहेत तर हा प्रॉब्लेम का होतो तर याची पाच कारणं मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट जी आहे ती वेगवेगळ्या औषधांमुळे तुम्हाला अशा पद्धतीने ॲलर्जीही येऊ शकते आता आपण आजारी पडल्यावर काही अँटीबायोटिक्स घेत असतो किंवा पेनकिलर्स घेत असतो तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रॉब्लेम हा होतो काही जणांना ॲस्प्रिन ना नावाची गोळी असते बघा हृदयविकारामध्ये ॲस्प्रिन नावाची गोळी चालू केली जाते किंवा रक्तपातळ ठेवण्यासाठी ही गोळी ॲस्प्रिन नावाची अनेक घेतात तर ह्या गोळीचीसुद्धा ॲलर्जी येते त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे की आपण काय खातो जे काही खाद्यपदार्थ अन्न आपण खातो त्याची आपल्याला ॲलर्जी येऊ शकते काही जणांना दुधाची ॲलर्जी असते दूध बरेच दिवस काहीजणं पित असतात त्यामुळे दुधाची ॲलर्जी येऊ शकते मासे आहेत मासे फिश आहे तर याच्यामुळे सुद्धा ॲलर्जी येते खेकड्याची काही जणांना ॲलर्जी येते किंवा कोलंबीची ॲलर्जी येते तर अशा पद्धतीने मासे खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्याला स्किन रॅशेस ही येऊ शकते यानंतर नट्स आहेत किंवा शेंगदाणे आहेत किंवा काजू बदाम ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रोटीन असतं आणि त्यामुळे सुद्धा ते ॲलर्जनचं काम करतं आणि रॅशेस किंवा अर्टिकेरिया हा येऊ शकतो त्यानंतर आपण जे खाद्यपदार्थ खातो ना हॉटेलमध्ये वगैरे जातो तर त्या ठिकाणी त्या खाद्यपदार्थांमध्ये काही केमिकल्स टाकलेले असतात किंवा ॲडिटिव्स टाकलेले असतात तर ह्याचीसुद्धा आपल्याला ॲलर्जी येते प्रिझर्वेटिव्ह असतात अन्न अन्नामध्ये काही आपण पॅकेट फूड घेऊन येतो बाजारामधून तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि त्याचीसुद्धा तुम्हाला ॲलर्जी ही येऊ शकते तर हा झाला खाद्यपदार्थांचा भाग तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आपल्या त्वचेशी काही गोष्टींचा संपर्क आल्यामुळे येणारी खाज किंवा येणारी ॲलर्जी आता कसं होतं की आपण समजा कुठे बाहेर जातो बागेमध्ये वगैरे जातो किंवा शेतीची कामं करण्यासाठी अनेकजणं बाहेर जात असतात तर त्यावेळी काही वनस्पतीचा संपर्क होतो आणि त्यामुळे मग ॲलर्जी येते परागकण आहेत बघा तर ते, ते सुद्धा आपल्याला लागले ला हाताला वगैरे तर त्यामुळे पण ॲलर्जीही यायला लागते त्यानंतर काही केमिकल्सचा संपर्क आपल्याला झाला काही जणांचं केमिकल फॅक्टरीजमध्ये काम वगैरे असतं तर त्यामुळे त्या केमिकलचा संपर्क येतो त्यामुळे प्रॉब्लेम चालू होतो त्यानंतर आपण जे काही कॉस्मेटिक्स वापरतो किंवा परफ्यूम वापरतो तर त्या कॉस्मेटिक्स परफ्युमची सुद्धा आपल्याला ही येऊ शकते तसेच सिंथेटिक कपडे आहेत वेगवेगळे कपडे आहेत ते कपडे जर सिंथेटिक असतील तर त्याचीसुद्धा काही जणांना ॲलर्जी येते थंड हवा एसीमध्ये जर बऱ्याच वेळ तुम्ही राहायला असाल किंवा प्रवास करत आहात आणि थंड हवा तुमच्या अंगाला जोरात जर लागत असेल तर त्यामुळे सुद्धा ॲलर्जी येते थंड हवेप्रमाणे गरम जर वातावरणामध्ये तुम्ही काही काळ असाल तर ते गरम वातावरणसुद्धा त्वचेला सूट होत नाही आणि त्यामुळे ॲलर्जीही येत असते तर अशा पद्धतीने त्वचेशी संपर्क झाल्यामुळे ॲलर्जी येऊ शकते चौथा जो प्रकार आहे तो आहे इन्फेक्शन बघा तुम्हाला समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल व्हायरल इन्फेक्शन झालं असेल आता बघा डेंगू जो असतो हो ना ते ते तो डेंगू झाल्यानंतर जेव्हा डेंग्यूचा ताप हा उतरतो डेंगू बरा होतो त्यावेळी ॲलर्जी येते त्यानंतर लहान मुलांना बघा कृमी असतील पोटामध्ये जंत असतील तर ते कृमी असल्यामुळे सुद्धा त्वचेवर ॲलर्जीही येत असते लहान मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्तींना सुद्धा कृमींमुळे ॲलर्जीही येऊ शकते तर अशा पद्धतीने चौथं जे कारण असतं ते म्हणजे इन्फेक्शनमुळे येणारी ॲलर्जी यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो आहे ईडिओपॅथिक अर्टिकेरिया ईडिओपॅथिक अर्टिक्रियामध्ये काय होतं की काही स्पेसिफिक कारण नसतं कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ले जात नाही काही संपर्क पण नसतो काही इन्फेक्शन पण नसतं आणि तरीही ॲलर्जी येत असते आणि हा जो इडिओपॅथिक अटिक्रियाचा जो प्रकार आहे ना त्याने ग्रसित असलेल्या पेशंटची संख्या ही अधिक असते आता बघा रात्रीच्या वेळी तुम्हाला बऱ्याच वेळा हा अर्टिक्रिरियेचा किंवा अंगावर पित्त येण्याचा प्रॉब्लेम होतो आणि अशावेळी पटकन काय घरगुती उपाय करायचा ते आता आपण बघूया काय करा तुम्ही ज्यावेळी तुम्हाला अशी ॲलर्जी येईल रॅश येईल त्यावेळी तुम्ही एक वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये एक चार ते पाच चमचे मोहरीचं तेल घ्यायचं त्यानंतर ते तुमच्याकडे बघा कापराच्या वड्या असतील किंवा जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम तर ह्या चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या एक अर्धा चमचा घ्यायच्या पावडर करायची त्याची आणि त्या तेलामध्ये टाकून ते तेल जे आहे ते थोडंसं कोमट करायचं आणि मग हे कोमट कोमट तेल पूर्ण शरीराला लावायचं आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ती ॲलर्जी आलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं घासून ते तेल जे आहे ते लावायचं यामुळे काय होणार आहे की ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्या विस्फारित होतात कारण तेल राई आणि कापूर या कशा गोष्टी आहेत ह्या गरम आहेत आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं ते त्या रक्तवाहिन्या त्या ठिकाणच्या असतात त्या विस्फारित होतात आणि तिकडे जी ॲलर्जी आलेली आहे त्याचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागतं त्यामुळे हा उपाय जो आहे तो आपण नक्की करून बघा तसंच ज्यावेळी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी ॲलर्जी यायला चालू होणार आहे त्यावेळी त्या दिवशी तुम्ही फक्त मुगाची डाळ भात घ्या हलका आहार घ्या बाकी काय खाऊ नका म्हणजे काय होणार आहे की तुमची ॲलर्जी आहे ती अधिक वाढणार नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही डॉक्टरांना मग दाखवू शकता आयुर्वेदामध्ये हे जो ॲलर्जी येण्याचा प्रकार आहे त्वचेवर पित्त येण्याचा प्रकार आहे त्याला आयुर्वेदामध्ये तीन पद्धतीने आम्ही पाहतो तीन पद्धतीने आम्ही त्याचं नामकरण करतो त्याला आम्ही शीतपित्त म्हणतो जर ते वातामुळे झालेलं असेल त्याला आम्ही उदरद म्हणतो जर ते कफामुळे झालेलं असेल आणि त्याला आम्ही कोठ म्हणतो जर ते पित्तामुळे झालेलं असेल महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे पोटामध्ये बिघडलेलं पित्त जे असतं ते रक्तामध्ये येतं रक्तामधून मग ते स्किनवर येतं रक्त खराब झालेलं असतं आणि त्यामुळे मग स्किनवर रॅशेस हे निर्माण होत असतात तर अशावेळी आपल्याला पोटातलं पित्त हे खराब झालेलं जे पित्त आहे ते आपल्याला व्यवस्थित करावं लागतं बरेचसे पेशंट जे पित्त असं येत असतं ज्यांना त्वचेवर त्यांची हिस्ट्री असते की त्यांना आम्लपित्ताचा ॲसिडिटीचा त्रास हा बरेच दिवसापासून असतो किंवा त्यांच्या खाण्यामध्ये अति गोड पदार्थ जास्त असतात किंवा दुधाचं सेवन हे त्यांचं अधिक येत असतं तसंच असे पेशंट बऱ्याच वेळा नाईट शिफ्ट करतात रात्रीचं जागरण त्यांचं होत असतं किंवा त्यांचं तिखट मसालेदार पदार्थ खाण्याचं प्रमाण हे अधिक असतं तर अशा पद्धतीने आम्ही हिस्ट्री घेत असतो दोष वाढलेले पाहत असतो आणि जर ॲलर्जी बरेच दिवसांपासून असेल तीन महिने चार महिने पाच महिने रॅश येते ॲलर्जी येते कमी होत नाही तर अशावेळी आम्ही हे दोष वाढलेले बघून मग त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंटही करत असतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा जर आपण आमच्या चॅनलवर नव्याने असाल तर आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा थांबतो इथेच मित्रांनो धन्यवाद